वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण दाखवणाऱ्या एकमेव दैनिक पंढरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूरमध्ये सलग 12 तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्धव घाटाच्या खालील बाजूची घाटावरील संरक्षक भिंत कोसळली आहे. या भिंतीच्या मलब्यामध्ये सुमारे 4 ते 5 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या येथे प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली असून सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. अनेक लोक येथील बचाव कार्यात सहभागी असून या मलब्याखालील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही भिंत कोसळल्याचे प्रकार साधारणपणे 2:30 सुमारास घडला. त्यानंतर तातडीने दूरध्वनी करून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला माहिती दिली आणि तत्पूर्वीच येथील मलब्याखालील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. पंढरपुरात सलगतेने 12 तासाहून अधिक पाऊस पडत असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. विविध भागांमध्ये सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक रस्ते बंद आहेत तर अनेक ठिकाणी चेंबर फुटल्याचे प्रकार घडले आहेत.